लाईव्ह शोध सत्य बातमीचा। श्रीवर्धन तालुक्यातील मतगडावर रंगलाय स्वातंत्र्याचा उत्सव। गिरीमित्र प्रतिष्ठान मुंबई आणि श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांच्या संकल्पनेतून आज रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनमधील वांजळे गावच्या मतगड किल्ल्यावर प्रथमच स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला। गडदुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या गिरीमित्र प्रतिष्ठानने मिलिंद जाधव गजू भाटकर यांच्या सहकार्याने या गडावर गेल्या 3-4 महिन्यात सुमारे 2-3 मोहिमांचं आयोजन करून काळाच्या ओघ्यात झाडाखाली गडप झालेले काही अवशेष मोकळे केले। आज या गडावर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं झेंडावंदनाच्या कार्यक्रमांचं प्रथमच यशस्वीरित्या आयोजन करून गड खऱ्या अर्थाने जागता करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली। गिरीमित्र प्रतिष्ठान मतगडाच्या संवर्धनासाठी करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊन वांजळे ग्रामपंचायतकडून सरपंच आत्माराम गायकर यांच्या हस्ते गिरीमित्र संघटनेला सन्मानपत्र देण्यात आलं, तर गिरीमित्रांना खंबीर साथ देणारे वांजळे गावचे सरपंच आत्माराम गायकर, भालचंद्र जाधव, पत्रकार मकरंद जाधव, दुर्गप्रेमी मिलिंद जाधव, गजू भाटकर यांना गिरीमित्र प्रतिष्ठानकडून सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी मकरंद जाधव, श्रीवर्धन। आपण आता हा स्वातंत्र्य करण्या उत्सव साजरा करण्याचं मागचं उद्दिष्ट आहे की हा किल्ला कुठेतरी लोकांसमोर यावा, त्यासाठी कारण आज गेली 350 वर्षांमध्ये हा किल्ल्यावरती कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे, कारण महाराष्ट्र पुरातत्व विभाग, ASI आणि वन विभाग यांच्या कोणाचीही अत्यारेखीत नसलेला असंरक्षित ही वास्तू आहे, आणि ती असंरक्षित वास्तू सातबाऱ्यावरती आली आहे तरी याचा उल्लेख कुठेही येत नाही, आणि त्यामुळे हा किल्ला जर वरती लाईमलाईटमध्ये आला आणि लोकांच्या समोर आला तर या किल्ल्याच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील लोकांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होऊन जाईल आणि किल्ला नावारूपास येईल आणि लोकांना, इकडे येणाऱ्या पर्यटकांना एक चांगला किल्ला बघायला भेटेल, त्यासाठी गिरीमित्र प्रतिष्ठान या वर्षापासून इकडे यांनी संवर्धनाची सुरुवात केलेली आहे आणि असंच सातत्य चालू राहील। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, शिवजयंती आणि जेवढे आपले भारतीय सण आहेत ते आम्ही सगळे या किल्ल्यावरती साजरे करणार आहोत। माझी महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमींना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या किल्ल्याच्या संवर्धनामध्ये हातभार लावा आणि सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला यावं। धन्यवाद। की ज्या ज्या वेळेला स्वातंत्र्य हा शब्द जेव्हा उच्चारला जातो त्यावेळेला, जरी 1947 आपला देश स्वतंत्र झाला, प्रत्येक क्रांतिकारकांनी, हुतात्म्यांनी, ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं, ह्या सगळ्यांचा आपण मान सन्मान केला, करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत, पण ज्या ज्या वेळेला आपण स्वातंत्र्य हा शब्द उच्चारतो त्यावेळेला त्याचा थेट संबंध जर कोणाशी येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, कारण 17व्या शतकात या महाराष्ट्र भूमीवर हिंदवी स्वराज्याची सूर्यकिरण पडली ती छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वामुळे पडली, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पाळंमुळं या महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी मनाच्या छातीत घट्टपणे रुजलेली आहेत, आणि ही रुजलेली पाळंमुळं गिरीमित्र संस्थान संघटनेचे सर्व माझे सहकारी पदाधिकारी आणि आपण सर्वजण हा शिवाजी महाराजांचा वारसा असाच आपण पुढे घेऊन जाऊया, आणि मला खात्री आहे की आपण आपलं कार्य यापुढे असंच असंच वृद्धिंगत होत जाईल। या कार्यासाठी माझ्याकडून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।